शिवमल्हार कोरणारा अवलिया अशी माणसं येती आणि स्मृती ठेवून जाती असं ज्यांच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरावं असं विटा शहरातील एक व्यक्तिमत्व म्हणजेच कैलासवासी भानुदास श्यामराव बोडरे भानुदास अप्पा या नावाने ते सर्वांना परिचित होते. प्रशासनातील प्रदीर्घ सेवेमुळे लोक त्यांना बोडरे साहेब म्हणून या नावाने ओळखायचे. आपल्या मनमिळाऊ आणि नम्र स्वभावाने त्यांनी अनेकांची मने जिंकली. त्यांना भेटणाऱ्या लोकांशी त्यांचे ऋणानुबंध तयार झाले. अशा या अजात शत्रू व्यक्तिमत्वाचे 26 ऑगस्ट रोजी प्रथम पुण्यस्मरण होत आहे. या निमित्ताने आदरांजली वाहत असताना त्यांचा जीवनपट उलगडण्याचा हा प्रयत्न. विटा येथील एका सर्वसामान्य कुटुंबात 1956 साली भानुदास बोडरे यांचा जन्म झाला. थोरली बहीण असल्याने 6 भावंडात त्यांचा 2रा नंबर होता. त्यांचे वडील श्यामराव बोडरे पारंपरिक शेती करायचे. त्यावेळी शेतात जोंधळ्याचे पीक घेतले जायचे. त्या पिकांची वैरण साठवून आणि नंतर ती विकून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला होता. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने भानुदास अप्पांनी कितीही अडचणी आल्या तरी शिक्षण पूर्ण करायचेच असा निर्धार केला होता. त्यानुसार विटा येथील सेंट्रल हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. महात्मा गांधी शाळेत माध्यमिक तर बळवंत महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. भावंडात ते थोरले असल्याने शिक्षणानंतर नोकरी करणं गरजेचं होतं. त्यानुसार त्यांनी प्रथम सहकार कोर्टात स्टेनो म्हणून नोकरीस सुरुवात केली. त्याच दरम्यान 1982 साली त्यांच्या आईचे आजारपणात निधन झाले. त्यामुळे हळूहळू त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी वाढत होती. स्टेनो म्हणून काम केल्यानंतर त्यांनी भूविकास बँकेत थोडे दिवस नोकरी केली. त्यांच्या लग्नानंतर इतर सर्व बहीण भावंडांची लग्न कार्याची जबाबदारी त्यांच्यावर येत गेली. ती जबाबदारीही त्यांनी पार पाडली. 1986 साली पतंगराव कदम यांच्या सहकार्यामुळे त्यांना सहकार खात्यात लिपिकाची नोकरी मिळाली. 1988 ला ते बोडरे वस्तीवर राहायला आले. त्यापूर्वी त्यांचे गावातच घर होते. बोडरे वस्तीवर सुरुवातीला पाण्याची काहीच व्यवस्था नसल्याने विटा नगरपालिकेने 1992 ला बोरची सोय करून दिली. नोकरी करत भानुदास अप्पा यांनी शेतीमध्ये देखील सुधारणा केली. शेतीत डाळिंब पेरू लिंबू आदी फळांची लागवड केली. शेतीच्या पाण्यासाठी त्यांनी मुले आणि पुतण्यांसह 12 जणांनी मिळून एक विहीर खोदली आणि शेतीला पाणी उपलब्ध केले. त्यांनी कुटुंबातील सर्व भावंडांना स्थिर स्थावर केले. भानुदास अप्पांना सुरुवातीपासून निसर्गाविषयी प्रचंड ओढ होती. बोडरे वस्तीवर राहायला गेल्यावर सुळकाई डोंगरात त्यांनी अनेक झाडे लावली. ती झाडे जगवण्यासाठी झाडांना घागरीने पाणी घातले. भानुदास बोडरे आणि सहकारी प्रकाश आनंदराव मंडले कैलासवासी विष्णुपंत गणपती मंडले यांनी मिळून 2001 साली शिवमल्हार चॅरिटेबल ट्रस्टची देखील स्थापना केली. सुळकाई डोंगरावर शिवमल्हार लिहिण्याची कल्पना देखील त्यांचीच होती. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या समाजाची आठवण राहावी म्हणून त्या ठिकाणीच दगड गोळा करून डोंगरावर 200 फूट लांब आणि 95 फूट रुंदीचे शिवमल्हार हे नाव कोरले. प्रशासनात चांगले काम करत त्यांनी लिपिक पदापासून सहाय्यक निबंधक श्रेणी 1 पदापर्यंत मजल मारली. वसंतदा सहकारी बँकेवर मुख्य प्रशासक म्हणून अन्य 3 सहकाऱ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्या काळात बँकेची वसुली देखील चांगली झाली. उत्कृष्ट कामामुळे त्यांचा अनेक वेळा खात्यामार्फत गौरव झाला. सहकारात येणाऱ्या अनेक अडचणींच्या विषयी अनेक लोक त्यांना सल्ला विचारत. त्यावेळी ते कोणतेही आडेवेढे न घेता सर्वांना योग्य सल्ला देत. त्यातून त्यांचे अनेकांशी ऋणानुबंध तयार झाले. त्यामुळेच एक प्रामाणिक अधिकारी म्हणून काम करताना त्यांना लोकांचं प्रचंड प्रेम मिळत गेलं. सहाय्यक निबंधक सहकार अधिकारी श्रेणी 1 या पदावरून 31 मे 2014 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा बजावली. निवृत्तीनंतर शिवमल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोडरे वस्तीवर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खंडोबाचे देखणे मंदिर उभारले. त्यासाठी त्यांनी स्वतःची 4 गुंठे जागाही दिली. उमाजी नायक यांची जयंतीही ते दरवर्षी साजरे करत. त्यानिमित्तानं त्यांनी अनेक व्याख्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.
आदर्श आश्रम शाळेतील 100 ते 125 मुलांना दरवर्षी अन्नदान करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. हा उपक्रम गेल्या 18 वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती शिवाजी राजे आणि गडकिल्ल्यांच्या प्रेमापोटी संभाजी भिडेंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. अनेक मोहिमेत सहभाग घेतला. सामाजिक कार्यात देखील मदतीसाठी ते अग्रभागी राहिले. भांबर्डेच्या कुस्ती केंद्राला देखील त्यांनी काही साहित्य देऊन मदत केली. पत्नीला शुगर असताना आणि घरच्या अनेक अडचणी असताना त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. एकदा त्यांच्या मुलाने काहीतरी व्यवसाय सुरू करावा म्हणून सावकारी लायसन्ससाठी फाईल देखील दाखल केली होती. त्यांना समजल्यानंतर त्यांनी ती परत मागवून घेतली. सावकारकीला नकार देऊन पतसंस्था स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. श्री कृष्णा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. खंडोबा मंदिराजवळ भावाला बालचे लायसन्स मिळत असताना देखील त्यांनी त्यास विरोध केला. चुकीच्या गोष्टींना त्यांनी कधीच थारा मिळू दिला नाही. धार्मिक वृत्तीच्या भाडूदास अप्पांनी नर्मदा परिक्रमा 12 ज्योतिर्लिंग 2 वेळा अमरनाथलाही ते 3 वेळा जाऊन आले. कुटुंबासमेत देशभरातील तीर्थ यात्रा केली. तसेच एकदा भाणुदास अप्पांनी मुलांनी आणि पत्नीने पैसे साठवून अंगठी केली होती. पण त्या अंगठीलाही त्यांनी कधी स्पर्श केला नाही. कधीच मोठेपणाचा सोस आणि संपत्तीची हाव त्यांनी दाखवली नाही. अशा या आदर्श व्यक्तिमत्वाच्या वयाच्या 66व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांचे अचानक जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. त्यांचे आपल्यातून जाणे अनेकांना न पटणारे होते. भाणुदास अप्पांच्या निधनानंतर 1 वर्षाचा कालावधी लोटला असला तरी त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या निमित्ताने अनेक मान्यवर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, नमस्कार. आज आपण माननीय भाणुदासजी बोडरे उर्फ दास बोडरे यांच्या संदर्भामध्ये काही माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. दास बोडरे हे आमच्या विटे शहरामधलं रामवंशी समाजातलं एक प्रतितेश अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. अत्यंत सालस स्वभाव, निगर्वी आणि सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका त्याबरोबर समाजसेवेची आवड असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. तसं पाहायला गेलं तर आम्ही समवयस्क. त्यांनी आयुष्यभर सहकार विभागामध्ये काम केलं. सहकार विभागामध्ये कामं करत असताना सहकार वाढला पाहिजे, जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे याबाबतची त्यांची तळमळ आम्हाला सातत्याने या ठिकाणी दिसून आले. हे करत असताना सहकारामध्ये कधीही राजकीय विधिनिषेध त्यांनी ठेवला नाही. सहकारातल्या चांगल्या संस्था चांगल्या पद्धतीने मोठ्या व्हाव्यात अशा प्रकारची सहकार्याची भूमिका त्यांनी नेहमीच घेतली. त्याही बरोबर AR म्हणून कामं करत असताना अनेक नवीन संस्थांना जन्म दिला, काही संस्थांचं पुनरुज्जीवन केलं आणि चांगल्या प्रकारचा सहकार, निकोप सहकार वाढवण्यामध्ये त्यांचं योगदान निश्चितपणे या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. या व्यतिरिक्त एक कुटुंबप्रमुख, समाजातले एक समाजसुधारक आणि चांगल्या प्रथांना आणि चांगल्या परंपरांना साथ देणं आणि त्याचं संवर्धन करण्याची भूमिका दाससाहेबांनी नेहमी आयुष्यभर जपली. रामोशी समाजामध्ये जन्माला आल्यानंतर या समाजासाठी काहीतरी करण्याची भूमिका त्यांनी सातत्यानं ठेवली आणि आपल्या समाजामध्ये मोठं योगदान दिलं. याही बरोबर त्यांनी बाकीच्याही राजकीय विधिनिषेध न ठेवता मग चांगला एक देवालय उभा करण्याची भूमिका घेतली. पुढच्या काळामध्ये गोपालनामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं. काही ठिकाणी चांगल्या चांगल्या व्याख्यानं, मुक्तागण वाचनालयामधला मोठा सहभाग, एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये मिसळून त्यांना चांगलं प्रबोधन करण्याची भूमिका दाससाहेबांनी सातत्याने घेतली आणि त्यांनी आपल्या समाजामध्ये त्यांचं वेगळं असं अस्तित्व आणि चांगल्या प्रकारची प्रतिमा निर्माण केली आणि त्या प्रतिमेचं फुलस्वरूप या समाजामध्ये एक प्रकारची जागृती झाली. आज रामवंशी समाजामध्ये त्यातल्या त्यात प्रकर्षानं विटाणी खानापूर तालुक्यामध्ये जे काय नवीन पिढी सुसंस्कारित निर्माण झाली त्याच्यामध्ये दास बोडरे यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. दास बोडरे साहेबांच्या अचानक निघून जाण्यानं एक मोठं नुकसान आमच्या सर्वांचं झालेलं आहे आणि या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन पुढच्या काळामध्ये कार्यरत राहील हे पाहून समाधानाच्या बाब या ठिकाणी आम्हाला प्रकर्षानं दिसून येते. मी आम्ही पाटील कुटुंबीय आणि आमचे सर्व सहकारी संस्था, आमचे सर्व कार्यकर्ते या निमित्त त्यांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करतो, त्यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतो, त्यांना निरंतर या ठिकाणी चिरशांती लाभावं अशी प्रार्थनाही करतो. नमस्ते. बोडरे साहेब हे AR ऑफिसला काम करणारी व्यक्ती
आणि आम्ही काही डॉक्टर लोक, नर्सेस, कंपाऊंडर ह्यांच्या गरजेसाठी आम्ही वैद्यकीय नागरी व्यावसायिक पतसंस्था चालू केली. ते सुरू करत असताना आमच्या संस्थेच्या सेक्रेटरी सौ राणी मंडले गुजले यांना आणि मला ज्या व्यक्तीने मार्गदर्शन केलं ती व्यक्ती म्हणजे बोडरे साहेब. बोडरे साहेबाने ह्या दृष्टीनं आम्हाला पतसंस्था चालवत असताना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागत आलो. पतसंस्था जरी फार मोठी नसली तरी ती संस्था सध्या नफ्यात आहे. राजकीय इंटरफेरन्स म्हणजे राजकीय ह्याच्यामध्ये कुठंही ढवळाढवळ नसावी ह्याची काळजी घ्या म्हणून सांगितलं. आम्ही बोडरे साहेबांचं ऐकलं आणि त्याप्रमाणे आम्ही वागत आलो आणि त्या वागण्यानं आमची संस्था आता चांगली नावावर पडायला आली. हा एक बोडरे साहेबांचा पैलू आहे. दुसरा पैलू असा की बोडरे साहेब हे नेहमी जनावरांच्याबद्दल, गायींच्याबद्दल त्यांचं सहकारी असायचं. आणि सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात त्याला जन्म झाला. त्याचे वडील काय कुठं नोकरी वगैरे करत नव्हते, शेती आणि काय किरकोळ उद्योगधंदा करून ते घर चालवत होते. घरात बरीच माणसं होती, दोन चार भाऊभाऊ, त्यांची कुटुंब आणि हे त्यांची मुलं. तर हा मुलगा लहानपणी अत्यंत साधस होता, म्हणजे जसं कळायला लागलं तसं अत्यंत अबोल, कुणाशी तंटाबा खेळा न करणारा आणि अत्यंत शिस्तीत राहणारा पोरगा होता. दिवस गरिबीचे असल्यामुळं, घरात गरीब असल्यामुळं काही दिवस यानं वकिलाच्या हाताखाली टायपिंग करणे वगैरे अशी किरकोळ कामे केली. मला वाटतं दुष्काळाच्या ह्याच्यात ते सुकडी वाटप वगैरे ते सुद्धा त्यांनी केलं. नंतर त्यांना सहकार खात्यात नोकरी लागली. त्यावेळी ऑर्डर आल्यानंतर काही दिवस मी जिल्हा ऑफिसला छूट घेतो, नंतर मग त्यांचं कुठं पोस्टिंग करायचं ते बघू आपण. त्यांचं ते नंतर मग तो त्या खात्यात इतका रोळा, इतकं त्यानं म्हणजे मन लावून काम केलं की त्याच्यासारखा त्या खात्यात दुसरा माणूस त्यांना भेटला नाही. त्यांनी बरीचशी जबाबदारी काम त्याला दिली. सहाय्यक निबंधक म्हणून त्यांची पोस्टिंग झाली आणि त्यांच्यामुळं ते घरभरा त्यांना नोकरी लागल्यानंतर त्यांनी हळूहळू हे आपलं सावरायचा प्रयत्न केला. तर तालुक्यात सुद्धा जेवढ्या सहकारी सोसायट्या म्हणा आमचं कसे होतं त्यामध्ये इतकी त्याची इमेज चांगली होती की माणसं घराकडे यायची. नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी सामाजिक कार्यात अतिशय चांगल्या प्रकारे भाग घेतलेला होता. माळगाव साप्पांचे अनेक लोकांची मित्रत्व संबंध होते. त्यांची आठवण सांगताना ते भरभरून बोलत. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या मुलांनी पुढे चालू ठेवावा अशी अपेक्षा देखील या निमित्ताने ते व्यक्त करतात. भानुदास बोडरे म्हणजे आमचे अत्यंत सच्चे असे मित्र, मनानं निर्मळ, मनानं स्वच्छ. तुकारामाचे अभंग मला मी नेहमी त्यांना सांगायचो की वाचेचे रसाळ अंतराचे निर्मळ, वाचेचे रसाळ त्यांच्या घरी मळ असो नसो असं तुकाराम महाराज म्हणतो. मी नेहमी अभंगास मी तसं आहात ते हसायचे. अतिशय प्रेमळ माणूस होते, पेक्षा अत्यंत बुद्धिमान होते. माझी त्यांची मैत्रीची आईपासूनची आहे. आम्ही एकत्र वाढलो, ते विष्णुपंत म्हटले, मी विष्णुपंतांच्यामुळं किंवा त्यांच्यामुळं माझ कुणामुळं ओळख झाले काय माहीत नाही. तर आम्ही शिकणारे मुलं फार कमी होतो आणि इतकं समय शिकणाऱ्या मुलं नेहमी एकत्र असायचो. त्यात भानुदास, मी, विष्णुपंत म्हटले आम्ही सगळे एकत्र असायचो आणि त्यांच्या शेताकडं जाणं, त्यांच्या शेतातील रानमेवा खाणं पेक्षाही त्या मला आणि त्यांना दोघांना पण थोडी धार्मिकतेची आवड असल्यामुळं आमच्या खूप चर्चा व्हायच्या ग्रंथांच्यावर. आमच्या उमाजी नायकांच्यावर मी काय तर लिहावं अशी त्यांची फार इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एकदा
मला ते विष्णुपंत आणखी काय मित्रमंडळी घेऊन आम्ही जिथं जिथं आमचे नाईक गेलेत, उमाजी नाईक, त्या उमाजी नाईकांचं घर, त्यांचं जुना तो पडकावाडा, त्यांचं गाव, त्यांची आपल्या खंडोबाच्या वरची त्यांची श्रद्धा किंवा त्यांचं तिथलं ठिकाण हे सगळे आम्ही पाहून आलेलो होतो. खाली अगदी अकाली ते गेले, ते जातीला असं वाटलं पण नव्हतं. मला एक प्रसंग आठवतोय की भावंदासच्या मिसेस वारल्या आणि मी आणि पंत आणि ज्ञानेश्वर लाटणे आम्ही तिघजणी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी गेलो. एकदम मला त्याने माझ्या गळ्यात पडले, म्हणले लोकांना फार पोरका झालो, फार पोरका झालो. आम्ही बोलत बोलत त्यांच्या घरच्या पाठीमागे गेलो. तिथे बियलाचं फार मोठं झाड होतं. म्हणाले ह्या बियलाची मी पूजा केली आहे, ह्या बियलासाठी मी काय वाटेल ते केले. बेलात महादेव असतो म्हणत होता ना, मी महादेवाला अनेक वेळा सांगितलं की माझ्या मिसेसचं रक्षण कर, पण काय भावनाची कशी समजूत घालावी हे मला कोडं पडले, त्या ठिकाणा पण कोडं पडलं. असे अत्यंत सत्शील माझे मित्र, खरं अचानक इतक्या लवकर ते जातील असं वाटलं पण नव्हतं. काय ईश्वराच्या पुढं आपलं काय चालत नाही, परंतु अतिशय निर्मळ मनाचा, अत्यंत स्वच्छ मनाचा, स्वच्छ कारभाराचा आणि अत्यंत मोठ्या मनाचा असा माझा मित्र गेला याचं मला दुःख आहे. बोर्डे साहेब हे अजातशत्रू सर्वात मिळून मिसळून जाणारे आणि हिंदुत्वाचा विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम बोर्डे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे. बोर्डे साहेबांनी आम्ही बरोबर बऱ्याच तीर्थयात्रा केल्या, बऱ्याच ठिकाणी आम्ही काशी, हरिद्वार, ऋषिकेश, आज आम्ही सर्व ठिकाणी जाऊन आज हिंदुत्वाचं काम करत आलेलो आहे. बोर्डे साहेब गेल्यामुळं आपल्या तालुक्याची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, एकत्र झाली. शिवप्रतिष्ठानचं मोठं नुकसान झालेलं आहे, एकत्र झालेलं आहे. बोर्डे साहेब गेल्यामुळे हिंदुत्वाची चळवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण हिंदुत्वाची चळवळ ही बोर्डे साहेबांनी कायम राबवलेली होती. बोर्डे साहेब हे हिंदुत्वाची एखादी गोष्ट असेल तर तिथं येणार आणि तिथं असणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तयार होणार असा हा माणूस आपल्यातून गेलेला आहे. बोर्डे साहेब म्हणजे सहकारामधला महामेरू होते. आता सहकारामध्ये ज्या ज्या काही अडीअडचणी आजपर्यंत आम्हाला आल्या, तालुक्यातील प्रत्येक माणसाला ज्या काही अडीअडचणी येतील त्याच्यासाठी प्रत्येक वेळी बोर्डे साहेबांनी त्यांना मार्ग सांगितलेला आहे आणि त्याचं हित बघण्याचं काम बोर्डे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे. बोर्डे साहेबांना शेतीची फार आवड होती, शेतीमध्ये सुद्धा बोर्डे साहेब हे अग्रेसर होते. नेहमी आम्ही ज्यावेळी चर्चा करायचो त्यावेळी शेतीबद्दल नेहमी बोर्डे साहेब बोलायचे, बोर्डे साहेब आपण काय केलं पाहिजे, आम्हाला त्याचं मार्गदर्शन करा. बोर्डे साहेबांचं गोपालन याच्यावरती तर प्रचंड मोठं काम होतं. आता स्वतः त्यांनी गाय पाळून लोकांना एक संदेश दिला होता, गोपालन हे केलं पाहिजे. गाय ही आपली माता आहे, गाय ही आपल्या देशाचं धन आहे, गाय ही शेतकऱ्याला देणारे एक जीवामृत असं काम गायीपासून मिळणार आहे, मिळत असते. म्हणून स्वतः बोर्डे साहेबांनी गायी पाळल्या आणि गाय ही आपल्या दारामध्ये असली पाहिजे, काम देऊन आपल्या घराच्या दारामध्ये असले असं काम बोर्डे साहेबांनी केले. बोर्डे साहेब हे धार्मिक होते. बोर्डे साहेब हे धार्मिक असून सुद्धा लोकांना नेहमी धर्माबद्दल, प्रभू रामचंद्रांच्या बद्दल, आता राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा चळवळीमध्ये नेहमीच बोर्डे साहेब आमच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन राहिलेले. आज मोहिमा असू दे, घटकोट मोहिमेमध्ये सुद्धा एवढं वय झालेलं, बोर्डे साहेबांचं वय झालं तर कधी ते थकले नाही, कधी थकून गेले नाही. तरुणाला प्रेरणा देणार एवढ्या वयाचा माणूस गडावरती न थांबता जातो. बोर्डे साहेब गेल्यामुळं आपल्या तालुक्यातील हिंदुत्वाच्या बाबतीत, आज राम मंदिराच्या बाबतीत, सहकाराच्या बाबतीत हे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. ह्या बाबतीत घडायला न पाहिजे होतं ते घडलेलं आहे. आज शेतकरी सेना आणि तमाम सर्व शेतकरी आज आम्ही सर्व मिळून बोर्डे साहेबांना प्रथम वर्षा पहिल्याच वर्षानिमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या भविष्य काळामध्ये जे बोर्डे साहेबांचं काम होते हे त्यांचा मुलगा अविनाश यानं पुढे चालावं. आज बोर्डे साहेबांची जी चळवळ धर्मात हिंदुत्वाची चळवळ होती ही अविनं पुढे चालवावी. लोकांच्या मध्ये जे बोर्डे साहेबांनी जे प्रेम मिळवलं तेच प्रेम अविनाशनं सुद्धा लोकांच्या मधून मिळवावं. दासाप्पा आमचे मार्गदर्शक व गुरु. दासाप्पांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या तसं बघायला गेलं तर उपेक्षित असलेल्या, शिक्षणाकडून उपेक्षित असलेल्या समाजामधून त्यांनी समाजासाठी योगदान भरपूर दिलं. त्याचबरोबर शिवप्रतिष्ठानच्या देव देश धर्म या कार्यासाठी वाहून घेऊन खरी विट्यामध्ये त्यांनी ज्वाला
निर्माण केली. दासाप्पांचं कार्य आमच्यासाठी म्हणजे उल्लेखनीय आहे. आप्पांनी एवढ्या अनपेक्षितमध्ये आप्पांचं गेल्या वर्षी जे झालं ते आम्हाला अपेक्षित नव्हतं. आप्पांच्या आठवणी आमच्यामध्ये कायमस्वरूपी स्मरणात राहतात. नेहमी शिवप्रतिष्ठानच्या कार्याला कधीही हाक मारली की धावून येणारे आप्पा आज सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. आज त्यांच्या रूपाने त्यांचे चिरंजीव अविनाश दादा हे सुद्धा त्या कार्यात सहभागी असतात. ही एक त्यांची आमच्यासाठी एक पोचपावतीच आहे. वंदनीय भिडे गुरुजींना ते फार मानत असत. त्यांना म्हणजे गुरुजींनी कुठलाही शब्द दिला कामाचा आणि तो म्हणजे आप्पांनी उचलून धरला नाही असं कधीही झालं नाही. आमच्याकडून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आप्पांना हीच एक आदरांजली. जे आदरणीय बांधासाहेब आमचे खास मित्र होते. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता, मनमिळाव होता, सगळ्यात मिळून मिसळून वागायचे. आम्ही सिद्धराज खडी ग्रुप आहे आमचा, रेवणसिद्ध मंदिरात आम्ही जातो, त्यातसुद्धा ते आमच्याबरोबर असायचे आणि वर्षातून एक महिना आम्ही तिथं सेवा करायचो. साहेबसुद्धा असायचे आणि साहेबांचं मनमिळाव स्वभाव असल्यामुळं ते कुठलंही काम त्यांना सांगितलं ते लगेच करत होते. आमच्याबरोबर ते प्रत्येक कार्यात योगदान करत होते. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि ते आमच्यात बरेच दिवसापासून आमचे त्यांचे बरेच वर्षापासून संबंध होते. आज ते अचानक आमच्यातून निघून गेले त्यावेळेला आम्हाला फार दुःख झालं. मला तर शॉक बसला. मी इथं नव्हतो ज्यावेळेला साहेब हे झाले. पण अविनाशला मी त्यांच्या चिरंजीवांना भेटायला गेल्यानंतर आम्हाला माहीत झाल्यावर मी साहेबांना भेटलो. आज साहेब जरी नसले तर पण त्यांची उणीव आम्हाला फार भासते, पण त्या अविनाशच्या रूपानं ती उणीव भरून निघते. कैलासवासी आप्पा आणि आमचं पाटील कुटुंबीय हे अगदी जिव्हाळ्याचं नातं. मी 1984-85 साली त्यावेळी सहकारामध्ये काम करायचं ठरवून आमचे नेते माननीय सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटारबन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेचं पूर्वीचं नाव कोकी मालक व रिक्षाचालक नागरी सहकारी पतसंस्था या माध्यमातून ज्यावेळी मी सहकारात काम करायला सुरुवात केली त्यावेळी खरोखरच मला बोडरेप्पांनी सहकारातलं जे काही बाळकडू होतं ते खरं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. आज सहकारामध्ये एक दीपस्तंभ म्हणून ज्यावेळी माझ्याकडे काय बघितलं जातं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आप्पांचाच आहे. आज सहकाराचे इतर ठिकाणी आपण सगळी अवस्था पाहता. आमच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत बहुंच्या नेतृत्वाखाली ज्या चालतात त्यामध्ये आप्पांचं लाखमोलाचं मार्गदर्शन आणि निस्वार्थीपणे जी आम्हाला त्या काळात केलेली मदत ही आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आप्पांच्या कुटुंबामध्ये मी त्यांचा घरचा सदस्य या ह्यानंच आप्पांच्या कुटुंबानं मायाडं बघितलं गेलं. आज आप्पांच्या पुण्यतिथी प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं मला एवढंच सांगावं लागेल की आप्पांचा वारसा आप्पांचा मुलगा चिरंजीव अविनाश आपण असाच चालवेल आणि त्यांनी आप्पांनी जो पाया घालून दिलेला आहे तो त्यांच्या सर्व कुटुंबाला नक्कीच एक आदर्श असेल. नमस्कार. आप्पांचे वडील श्यामराव बोर्डी बोर्ड्रे आणि आमचे सासरे राम पाटील हे गरजे संबंध घरातल्यासारखे कौटुंबिक संबंध असल्यामुळे आप्पांचे जवळचे संबंध होते आणि घरातल्यासारखे वागणारे होते. आणि इलेक्शनला मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेविका झाली त्यांचा ह्या सिंहाचा वाटा होता. त्यांनी लाख मोलाची मला साथ पण दिली आणि मला मुलीप्रमाणे त्यांनी ह्या झोकून नगरसेविकेच्या का ह्याच्यात झोकून दिलं आणि त्यांनी मला निवडून आणलं. आणि ते आमच्या घरच्या कुटुंबात प्रत्येक कार्यक्रमात आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतो आणि त्यांच्या मुलाचा बी
संवाद चांगल्याप्रमाणे होता. त्यांची साथ आम्हाला लाख मोलाची होती. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आहोत म्हणजे त्यांची जेवढी आम्हाला साथ मिळाली ती लाख मोलाची होती. भानुदास अप्पांचे एकूणच जीवनच मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही म्हण त्यांनी सार्थ ठरविणारे आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता फुले वाहण्याचा कार्यक्रम होत असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.